नमस्कार, मी सायली तुम्हा सर्वांचं खूप मनापासून या व्हिडिओमध्ये स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की इथले जे घोळ आहेत इथे आणि मागच्या साईडला ते का येतात बऱ्याच वेळा. आता तुम्हाला बॉडी टाईप्समध्ये बघा सांगते मी. आता माझे हे दंड जे आहेत ते खूप बारीक आहेत आणि काही जणांचे या धडापेक्षा हे बारीक असतात दंडघेर, काही जणांचे हे दंडघेर जाड असतात, मोठे असतात. तर आज जे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते म्हणजे बाही जी दाखवते आहे त्यामध्ये दंडघेर मोठा आहे. ठीक आहे, तर ते कशावरून ओळखलं तर मुंडाघेरावरून. मुंडाघेर आहे 18 इंचाचा आणि हा जो छातीचा भाग आहे कस्टमरचा तो एवढा मोठा नाही आहे. 38 छाती त्यांचं माप आहे, पण 38 जरी माप असलं तरी हा छातीचा गोलाकार त्यांचा एवढा मोठा नाही आहे. जसं तुम्हाला फोटोमध्ये दिसतं त्या प्रकारचा आहे की दंड मोठा आणि छातीचा घेर लहान. तर आता मुद्द्याला येऊया की इथे घोळ येतो मागेसुद्धा आणि पुढेसुद्धा. तर आपलं चुकतं काय, तर आपला फ्रंट आणि बॅक आणि बाही हे जेव्हा आपण जोडतो किंवा हा जो मुंडा घेर आहे तो बरोबर नाही घेत, त्यामुळे आपलं चुकतं. तर आता हा बॅक आहे, बॅकला सुद्धा मुंडा घेर जो आहे तो आला पाहिजे आणि बाहीवर सुद्धा आला पाहिजे आणि बाही आणि हे जोडताना मॅच सुद्धा झालं पाहिजे, मग आपलं व्यवस्थित होतं. तर आता बाही मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे आणि कट करता करता मी एक्सप्लेन सुद्धा करते. तर बघा, इथे ही बाही आहे दंड एल्बोपर्यंत म्हणजे कोपरापर्यंतची बाही, अधिक अर्धा इंच इथं घेतलेलं आहे आणि कॅप हाईट 3.5 इंच घेतलेली आहे. तर जेव्हा कोपरापर्यंतची बाही असते तेव्हा तुम्हाला 3.5 इंच ही कॅप हाईट बरोबर होते. ठीक आहे, आता मुंडाघेर आहे 18. जसं की मी सांगितलं तुम्हाला की दंडघेर यांचा मोठा आहे आणि छातीचा भाग लहान आहे, तर इथे दंडघेराचं सॉरी मुंडाघेराचं जे माप आहे ते 18, म्हणजे इथे जर त्याचे हाफ टाकलं तर इथे 9, म्हणजे बरोबर इथपर्यंत हे कट होत आहे, म्हणजे कापड संपत आहे तिथपर्यंत येत आहे. ठीक आहे, 3 इंचाचा जो दंडघेर आहे तो त्यांचा येतो आहे 15 आणि 4 इंच बाहीचा दंडघेर आहे 14. ठीक आहे, तर आता 3 इंचाचा 15 आहे तर तो मी इथे टाकून घेते, कारण ही कॅप हाईट आपली 3.5 आहे तर 3 इंच इथे येणार. तर 15 म्हणजे किती, तर 7.5 इथे मी घेतलेला आहे मार्किंग. ठीक आहे, तर आता 3 इंचाचा दंडघेर आलेला आहे इथे आणि मुंडाघेर जर आपण टाकला अशा पद्धतीने तर तो 9 इथे येतो, म्हणजे जवळपास 1/4 इंचाचा फरक इथे येतो आहे. ठीक आहे, पुढचं, इथे 4 इंचाचा जो दंडघेर आहे तो सुद्धा मी इथे टाकून घेणार आहे. तर इथे 4 इंचाचं मार्किंग केलं, 4 इंचाला 14 दंडघेर आहे, 14 म्हणजे 7 इंच, तर इथे मी मार्किंग केलं. 11 इंचाला त्यांचा दंडघेर आहे 11, तर तो मी इथे केलेला आहे मार्किंग. ठीक आहे, आता बघ काय केलं मी, 3 इंच 4 इंच आणि कोपऱ्यापर्यंतचं हे दंडघेर आखून म्हणजे मार्किंग केले. आता ते दंडघेर मी जोडून घेणार. ठीक आहे, हे जोडून घेतले. आता मी जे सांगते ते बॉडीनुसार प्रत्येक वेळेस चेंज होत राहतं, हे फिक्सच आहे असं नाही. तर इथे 3 इंचाचा दंडघेर मी टाकला कॅप हाईटवरती, कारण कॅप हाईट 3.5 घेतली आहे. तुम्ही जर 3 इंच घेतली तर 3 इंचाचाच तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे, याच्या बाहेर आपलं आता जात आहे, तर हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी इथे घेतलेलं आहे, ते मी इथे ठेवून देणार. ठीक आहे, याच्या बाहेर 2 इंच शिलाई मार्जिन, इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि हे जोडणार. तर 7.5 x 4.5 हे सरळ वर जोडणार हे अशा पद्धतीने. आणि ही उंची, बाहीची उंची, हा चौकोन तयार करून घेतला. आता इथे 1 1 इंचाचा मार्किंग करायचं आहे, इथे 1 इंच आणि इथे 1 इंच. आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे, इथे 1 इंच 1 ते 1.5 इंच घ्यायचं आणि द्यायचं आहे आपल्याला आकार मुंड्याचा. मागच्या मुंड्याचा आकार मी आधी देऊन घेते आहे. हा झाला मागच्या मुंड्याचा. पुढच्या मुंड्याचा आकार देताना इथून 1 ते 1.25 इंच घ्यायचं, किंवा हे जे अंतर आहे ह्याच्या निम्मे, ठीक, ह्याच्या निम्मे इथे येते. ठीक आहे, तेवढंसुद्धा तुम्ही घेऊ शकतात. तेवढं तर मी काही घेणार नाही आहे.
हे असं आणि हे इथे जोडून घ्यायचे, ठीक आहे. आता आपल्याला जो 18 मुंडा घेर आहे तो मागच्या आणि पुढच्या, आता जो आपला मुंडा घेर आहे 18, तो आपल्याला इथे बाहीवर मोजून घ्यायचा आहे. तर इथून मी सुरुवात करते. आता 18 मी इथे मार्क केलेला होता, ठीक आहे, जिथे कापड संपतंय. तर तो न घेता मी 3 इंच बाहीला जो दंड घेर होता 7.5 तिथून मी मोजणार आहे, हे लक्षात घ्या. हे बघा, इथे मागचा मुंडा अगदी बरोबर 9.25 इंच आलेला आहे, ठीक आहे. मग हे 9.25 इथे ठेवायचं आणि पुढचा मुंडासुद्धा मोजून घ्यायचा आहे किती भरतो आहे ते. टोटल 18 येतो आहे का ते बघायचं आपल्याला, ठीक आहे. टोटल येतो आहे 17.5, ठीक आहे. आता इथे थांबायचं 2 मिनटं, चेंज काही करायचं नाही. आता हा आहे बॅक, बॅकचा मुंडा बाहीला जोडून बघायचा आहे. आता आपण इथे 1/2 इंच शिवणार, तर ते 1/2 इंच जाऊ द्यायचं आणि मग इथे बाही जोडून बघायची. बघा, इथपर्यंत आपण मार्किंग केलं तर बाही अगदी परफेक्ट मॅच होते आहे, ठीक आहे का. कारण की आपण बॅग आखताना सुद्धा, बॅग आखताना सुद्धा आपण 9.25 घेतला होता मुंडा घेर, आणि इथे सुद्धा 9.25 आलेला आहे. का? कारण की आपण इथे 3 इंचाच्या बाहीला जो दंड घेर आहे तो कॅप हाईटवर टाकला. आता इथे 9.25 का आला बॅकवरती, त्याचं रिझन सांगते मी तुम्हाला. तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी याचं कटिंग दाखवलं होतं, तर ते बघितलं नसेल तर तुम्हाला आय बटनवर इथे लिंक मिळून जाईल, तिथे तुम्ही ते बघू शकता. तर जेव्हा डीप नेक असतो आपला, हे जरा बाजूला ठेवते, जेव्हा आपला डीप नेक असतो हा इथे, आता हा डीप नेक आहे गळा, ठीक आहे. तर आता डीप नेकला तुम्हाला माहीत असेल की छातीचा 1/4 वजा 1/2 इंच जरी आपण टाकला फिटिंगला, तरीसुद्धा फिटिंग बसते, कारण की मोठा गळा अंगात घातल्यावर पसरतो. तर इथे मी काय केलेलं आहे की छाती फुल बस्टचं माप आहे 38 आणि अपर चेस्ट माप आहे 37. 37.5 सॉरी, तर 1/4 इंचाचा फरक आहे. तर या 1/4 इंचावरून तुम्ही अंदाज घ्या की पाठ किती मोठी आहे आणि छातीचा भाग हा लहान आहे, जसं तुम्हाला इथे चित्रात दिसतोय. अशा पद्धतीची बॉडी आहे. यावेळी आपल्याला लक्ष देऊन ब्लाऊज हे कट करायचं असतं. तर आता मी इथे काय केलं आहे की अप्पर चेस्टचं जे माप आहे 37.5 ते मी इथे टाकलेलं आहे, ठीक आहे. जसं मी मगाशी म्हटलं की डीप गळा असेल तर छातीचा 1/4 वजा 1/2 इंच इथे टाकता येतो. म्हणजे आयडियली इथे किती टाकला पाहिजे, 38 चा 1/4 9.5 वजा 1/2 इंच टाकला पाहिजे, ठीक आहे. मी टाकलेला आहे 9.25 इंच. का? कारण की मी 37.5 चा 1/4 घेतला आहे, ठीक आहे. तर जेव्हा अप्पर बस्ट आणि फुल बस्टमध्ये 2-3 इंचाचा जेव्हा फरक निघतो, तेव्हा तुम्ही इथे बॅक कट करताना अप्पर चेस्टचं माप घेऊ शकता, ठीक आहे. आता एवढं सगळं एक्सप्लेन करायचा उद्देश हा होता की हा जो मुंडा घेर आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा होता. तर इथून मी जर कॅल्क्युलेट जो केला, कारण की आपण इथे शिवणार आहे, इथे शोल्डर जोडणार आणि इथून मग अशा पद्धतीने ते जोडलं जातं. तर इथे बरोबर 9.25 इंचाला हे येत आहे, ठीक आहे. आणि इथे बाहीला सुद्धा मागचा मुंडा किती आला आहे, 9.25 इंच, ठीक आहे. तर हे लक्षात घ्या की जेव्हा आपण बॅकचा मुंडा आणि बाहीचा बॅकचा मुंडा हे मॅच करतो, त्याचप्रमाणे फ्रंटसुद्धा आपण मॅच करून बघणार आहे इथे. तर हे जेव्हा तुम्ही मॅच करता ना, तेव्हा तुम्हाला अडचण येत नाही, घोळ येत नाही बाहीला, ठीक आहे. आता हा पुढचा मुंडा आहे. आता पुढचा मुंडा मी पुढच्या मुंड्याला लावून चेक करणार आहे. आता इथे लक्षात घ्या, 4 टक्स ब्लाऊज आहे. इथे 1/2 इंच 1/2 इंच कट, सॉरी 1/2 इंचाचा इथे डार्ट येणार आहे इथे अशा पद्धतीचा.
तर हे अर्ध इंच आपलं स्टिच होणार आहे, त्याचा विचार करून आपण इथे जॉईन करायचं आहे. म्हणजे जर आता मी हा फ्रंट ओढून ओढला जातोय चेक करताना, एक मिनिट हे राहिलं लावायचं. आता मी हे बघा हे मी लावून दाखवते तेव्हा थोडंसं कापड ओढलं जाते, ठीक आहे. तर जेव्हा आपण बाही जोडतो तेव्हा बाहीसुद्धा थोडीशी ओढली जाते. तुम्ही बघितलं का, हे बघा इथे ही फिटिंग आहे आणि हा बरोबर अर्धा इंच कापड एक्स्ट्रा येतोय, जे की आपला इथे हा डाच येणार आहे फोर टक्सचा, तिथे ॲडजस्ट होणार. म्हणजे बाही पुढच्या मुंड्या, बाहीचा पुढचा मुंडा आणि हा फ्रंटचा पुढचा मुंडा, हे दोघंही मॅच होत आहेत, ठीक आहे. तर आपण काय चेंज केला याच्यामध्ये, तर इथे जेव्हा आपण मुंड्याचा आकार टाकतो, सॉरी मुंड्याचं माप टाकतो, मुंडाघेर इथे किती आहे 18 इंच. जर मी इथे मुंडाघेराचं माप टाकलं जसं की मी नेहमी टाकते इथे, तर ते इथे येतं आहे, जे कापड संपत आहे ना तिथपर्यंत येतं आहे. पण मी इथे घेतलं आहे 1/4 इंच अलीकडे, तरीसुद्धा फ्रंट आणि बॅकचा, मागचा आणि पुढचा मुंडा दोघंही मॅच होता आहेत. आता मी इथे दंडघेर का टाकला, 3 इंचाचा दंडघेर टाकला आहे मी कॅप हाईटवरती, कारण आपण 3.5 इंच कॅप हाईट घेतली. तर तो का घेतला, कारण की पुन्हा एकदा सांगते की बॉडी जेव्हा अनइवन असेल तेव्हा हे तुम्हाला बदल करावे लागतात. गरजेचं नाही की प्रत्येक वेळी तुम्ही असंच कराल. तुम्हाला मेथड काय लक्षात ठेवायची आहे, की तुम्ही आधी मुंडाघेराचं माप टाकायचं आहे, दुसरं 3 इंचाची बाही तुम्हाला अंगावरून घ्यायची आहे, ती तुम्ही कॅप हाईटवर टाकणार. आता जेव्हा आपण बाही जोडतो, जर मी इथे हे 9 इंच घेतलं मुंडाघेराचं माप आणि त्याच्या बाहेर 2 इंच घेतलं, ठीक आहे, आणि आकार देऊन टाकला, तर आकार बघा कसा येणार. इथे निळ्याने मार्किंग, हे पिवळं जे आहे ते फायनल मार्किंग आहे, निळ्याने मार्किंग करते बघा मी. तर हे असं आलं असतं, एवढं कापड एक्स्ट्रा येणार. म्हणजे घोळ चुण्या गुढ्या मुंडा घेऱ्याला येणार, हे फिक्स आहे, ठीक आहे. तर तुम्हाला मापानुसार बदल करता येणं हे अपेक्षित आहे. जर तुम्ही कस्टमरचे कंटिन्यू ब्लाऊज शिवतात तेव्हा तुम्हाला हे अपेक्षित आहे की आता कट करून घ्यायचं. एवढा जॉईंट येणार, एवढासा त्रिकोण आपला जॉईंट येईल इथे. बाही जोडून दाखवणार आहे आता. हळूवारपणे या गोलाकारावर आपल्याला बाही शिवून घ्यायची आहे आणि बाही काठोकाठ पुरलेली आहे. जसं आपण फ्रंट आणि बॅकचा मुंडा बाहीला लावून बघितला होता, अगदी त्याचप्रमाणे व्यवस्थित बाही पुरलेली आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल आणि अशीच छान छान माहिती आणि त्याचबरोबर ब्लाऊज डिटेलमध्ये शिकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि कोर्स जॉईन करू शकता. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.